नमस्कार। आज आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आनंद होत आहे की महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ या आपल्या युनियनने, कामगार संघटनेने, सुरक्षा रक्षकांच्या संघटनेने जो प्रदीर्घ लढा चालवला होता, जो सुरक्षा रक्षकांचा TDS आहे, जे टॅक्स डिडक्शन होतं विविध सोर्सामधून, ते टॅक्स डिडक्शनसाठी जी केस माननीय कामगार आयुक्त आपले गुरव साहेब, माननीय आपले इन्स्पेक्टर साहेब आणि माननीय गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर यांनी जी टाकली होती, तसेच आपले माननीय खैरे साहेब, याच्यामध्ये आपणास यश आलं असून आगामी काळात सुरक्षा रक्षकांची जी TDS कपात होत होती, ती कपात पूर्णपणे बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय आपल्याला मिळालेला आहे। यासाठी आपले आदरणीय आयुक्त श्री अनिल गुरव साहेब यांचं प्रचंड मेहनत आणि श्रेय आहे, खैरे साहेबांचंही मोठं त्या ठिकाणी श्रेय आहे, आणि जे आपले ॲडव्होकेट त्या ठिकाणी लढत होते त्यांचंही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो। अतिशय प्रदीर्घ काळ हा लढा सुरू आपण केला होता, त्याला कुठेतरी अखेरचा स्वरूप आलेला आहे, अखेरच्या टप्प्यामध्ये झालेला आहे आणि आजपासून हा TDS बंद झालेला आहे, हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे। गेल्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला विषय, तो विषय प्रामुख्याने सोडवण्यामागे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय दादा पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे सचिव शिरवणकर मामा, कोल्हापूर जिल्ह्याचे आपले कार्याध्यक्ष राजकुमार पाटील असतील, बागडे साहेब असतील, आपले सागर साहेब असतील, किंवा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे सध्याचे अध्यक्ष श्री संदीप पाटील आणि विविध सहकारी यांनी फार मोठा लढा या ठिकाणी दिला आणि त्या लढ्याला आज यश आले। खरंच ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे। सुरक्षा रक्षकांच्या एकजुटीचा, कोल्हापूरकरांच्या एकजुटीचा हा विजय आहे, आपल्या सर्वांचं अभिनंदन। मी स्वतः परवा या सर्व विषयासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेलो होतो, सन्माननीय खैरे साहेब त्या ठिकाणी होते आणि खैरे साहेबांना आपण विनंती केली, साहेब याचा कुठेतरी सोक्षमोक्ष लावा। आणि आज आनंदाची बातमी मिळालेली आहे की जे वेतन चिठ्ठी आहे, पेमेंट स्लिप आहे, त्यामध्ये ते जे TDS अमाऊंट आहे ती 00 दाखवण्यात आलेली आहे आणि 500 ते 600 रुपये आपल्या पगारामध्ये वाढ झालेली आहे। सर्व सुरक्षा रक्षक बांधवांना हेही सांगतो की जो TDS कट झाला होता तो TDS आपणास रिफंड मिळणार आहे, त्यासाठी जी काही कायदेशीर लढाई आपणास करण्यात येईल त्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत। अजून एक चांगली बाब म्हणजे एक आपले सुरक्षा रक्षक होते श्री बंडर साहेब, त्यांचं दुर्दैवानं मृत्यू झाला आणि त्या बंडकर साहेबांचा जो मुलगा आहे त्यालाही आपण अनुकंपा तत्वावरती घेण्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होतो, त्यालाही आपल्याला यश आलेलं आहे, आज त्याची ऑर्डर निघालेली आहे आणि तो त्यांचा मुलगा आज कामावरती लवकरात लवकर त्या ठिकाणी रुजू होईल। अतिशय गरीब कुटुंब आहे बंडकर कुटुंबीय, त्याच्या आईने मला जेव्हा फोन केला, अक्षरशः रडत रडत फोन केला आणि त्यांनी सांगितलं, साहेब हे जे काय झालं ते तुमच्यामुळे झालं, आणि मागेही त्यांनी मला एकदा फोन केला होता, त्याही रडत होत्या की साहेब हे काम लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे, कारण की त्यांच्या कुटुंबाची अवस्था ही फार गंभीर होती। त्यामुळे आयुक्त साहेबांचे आम्ही यासाठीही आभार मानतो, त्यांची जी ऑर्डर निघालेली आहे सर्व सुरक्षकांना सांगण्यास आनंद होतो आहे की एकही रुपया न घेता ही ऑर्डर निघालेली आहे, त्यामुळे मंडळातला भ्रष्टाचार बंद करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाने जो पुढाकार घेतला होता त्याला यश आलेलं आहे। कुठली ऑर्डर, कुठली बदली पैसे न घेता देता होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आज कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने घालून दिलेला आहे, हा आदर्श महाराष्ट्रासाठी घालून दिलेला आहे।
तसेच टीडीएसचा मूलभूत प्रश्न होता, सांगली सातारा आणि इतर जिल्ह्यांचा अजूनही टीडीएसचा प्रश्न प्रलंबित आहे, तोही लवकरात लवकर आपण मार्गी लावू शकतो। मुलांनी साहेब त्यासाठी प्रयत्न करत आहे आणि आता जो काही खडतर मार्ग आहे तोही आपण लवकरात लवकर पार करू। कुठे पुण्याला जावं लागेल किंवा अपील करावं लागेल त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, परंतु काही संघटना मागच्याही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, काही संघटना जाणून बसून तुमचा टीडीएस आम्ही कमी करतो, 2000 रुपये द्या, 1000 रुपये द्या। काही तर संघटनेने आम्हाला ऐकायला मिळालं आहे की कोल्हापूर जिल्ह्यात 5000 रुपये घेतले आहेत। अशा कुठलाही आमिषाला सुरक्षा रक्षकाने बळी पडू नये आणि अशा प्रकारे प्रामाणिकपणे भारतीय मजदूर संघाच्या पाठीमागे राहून आपण आपला विजय मिळवावा। इतर संघटनेवाले काही म्हणतील, गेल्या कित्येक वर्षात त्यांना सुद्धा त्यांचं अधिवेशन करता आलं नाही, साधी त्यांना कधी बैठक घेता आली नाही, कधी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आंदोलन केली नाही। असे लागेबंदी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या संघटनेपासून आपण लांब राहू, कारण की त्यांचा हेतू हे तुमच्या सुरक्षा रक्षकांचं भलं करणं नाही, तर निव्वळ त्यांचा स्वार्थ साधणं, त्यांचं घर चालवणं आणि तुमच्याकडून पैसे मिळवणं हा दूषित हेतू आहे। परंतु महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ, संलग्न भारतीय मजदूर संघ अशा कुठल्याही दूषित हेतूपासून लांब आहे। आमचे पदाधिकारी कार्यकर्ते लांब आहेत आणि आगामी काळात तुमच्यासाठी तुमचा लढा उभारण्यासाठी आम्ही जोमाने काम करणार आहोत। सर्व सुरक्षा रक्षकांना, कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो की एक नवा पायंडा महाराष्ट्रासमोर तुम्ही घालून दिलेला आहे आणि लवकरात लवकर आपण सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना त्यांचा हा प्रश्न सॉल्व्ह होण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरायला लागलं असेल तर उतरू आणि सांगली आणि साताऱ्याचा प्रश्न, टीडीएसचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवरती लवकरात लवकर सॉल्व्ह होवा अशी आशा व्यक्त करतो। त्यासाठी गृहसाहेब प्रयत्न करत आहेत, त्यांनाही आम्ही आमच्याकडून जे काही सहकार्य हवं आहे ते आमचे घेतच असतात सहकार्य आमच्याकडून, त्यांनाही विनंती करतो की आपण लवकरात लवकर हा प्रश्न तडीस न्यावा। पगारवाढीचा महत्त्वाचा विषय आहे जो प्रलंबित आहे, लवकरात लवकर आमची पगारवाढ डिक्लेअर करावी, नोटिफिकेशन काढावं, जाहिरात काढावी, जेणेकरून आगामी काळात आम्हाला एक चांगली पगारवाढ मिळेल आणि जो पगार आहे आमचा त्यामध्ये लक्षणीय वाढ होईल अशी आशा व्यक्त करतो। सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो। धन्यवाद।